गणेश उत्सव आणि मोहरम तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनकडून कोपरगाव शहरातील गणपती विसर्जन आणि मोहरम मिरवणूक मार्गावर रूट मार्च 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात आला. नुकत्याच येणाऱ्या गणेश उत्सव आणि मोहरम तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि नागरिकांमध्ये शांततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने रूट मार्च शहरातून काढण्यात आला होता. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी रोड, सराफ बाजार, बाजारतळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्ग ते गोदावरी नदीवरील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज सेतू या रोडवर रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये SRPF 2 तुकड्या, शिर्डी उपविभागीय पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी, होमगार्ड, बँड पथक या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते. सुरू असलेला गणपती उत्सव, त्याचप्रमाणे मोहरम उत्सव, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुका, महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर आज रोजी कोपरगाव शहर, त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन, या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यशुशुंदू साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या निर्देशानुसार आपण आज शिर्डी, त्याचप्रमाणे कोपरगाव या ठिकाणी रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर रूट मार्चमध्ये SRPF 2 प्लाटून, त्याचप्रमाणे आमच्या शिर्डी उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ, त्याचप्रमाणे काही होमगार्डचे जवान, त्याचप्रमाणे आमचे अधिकारी तसंच बँड पथक असे सामील झालेले होते. आमचे सर्व वाहनं यामध्ये आपण समाविष्ट केलेले होते. हा रूट मार्चचा सर्वसाधारण उद्देश हा आहे की हे जे सण उत्सव आता सुरू आहेत, गणेशोत्सव सुरू आहे, मोहरम सुरू आहे, त्याचप्रमाणे आगामी जी विधानसभा निवडणूक आहे महाराष्ट्राची, तिची आचारसंहिता काही दिवसांनी लागू होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर हे जे उत्सव असतील किंवा निवडणुका असतील या निर्भय वातावरणात व्हाव्यात, शांततेनं व्हाव्यात. त्याचप्रमाणे जे काही सामाजिक असंतुष्टता निर्माण करणारे लोक आहेत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती पोलिसांचा वचक राहावा, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एक सौहार्दाने वागणुकीची भावना तयार व्हावी. त्याचप्रमाणे जो काही कायद्याला मानणारा वर्ग आहे, समाजाला चांगली दिशा देणारा वर्ग आहे, या वर्गामध्ये एक शांततेची भावना तयार व्हावी, त्यांना निर्भयतेचं वातावरण तयार व्हावं आणि पोलीस दल या सर्व काही येणाऱ्या कालावधीसाठी संपूर्ण कायदा वसुव्यवस्था हाताळण्यासाठी सक्षम आहे असा मेसेज यामध्ये देण्याचा एक आपण यातून प्रयत्न केलेला आहे. या रूटच्या मार्च रूट जो आपण रूट मार्च आयोजित केलेला होता, हा रूट मार्च मोहरमची मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे, त्याचप्रमाणे ज्या मार्गाने विसर्जन मिरवणूक जाणार आहे, त्या संपूर्ण मार्गावरून मिश्र वस्तीतून आपण आयोजित केलेला होता. आणि याचा फक्त उद्देश इतकाच आहे की येणारे सण उत्सव, त्याचप्रमाणे येणारी विधानसभा ही शांततेत पार पडावी आणि सर्वांना निर्भयतेची वागणूक या ठिकाणी आहे, वातावरण निर्भय आहे अशी भावना नागरिकांमध्ये जावी या उद्देशाने हा रूट मार्च आपण आयोजित केलेला होता. प्रतिनिधी हाफिज शेख, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.